फंगल इन्फेक्शन ही सध्या समाजातली फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. गेल्या 1-2 वर्षात फंगल इन्फेक्शनचे रुग्ण प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. याच फंगल इन्फेक्शनचा विचार आज आपण करू. नमस्कार, मी डॉक्टर रामेश्वर राव राणे. फंगल इन्फेक्शन हे कॅन्डिडा नावाच्या प्रजातीपासून होत असते. साधारणपणे शरीराच्या आदर म्हणजे ओलसर भागात हा फंगाय वाढतो. हा एक प्रकारचा संक्रामक रोग आहे, म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला हा होऊ शकतो. याची लक्षणे पाहू. साधारणपणे ह्याचे इन्फेक्शन झाल्यावर बगलेमध्ये, काखेमध्ये, जांघेमध्ये, छातीवर, कुल्ह्यावर, चेहऱ्यावर, पायावर अशा विविध ठिकाणी गोलाकार लालसर पुळ्याने युक्त असा चट्टा येतो आणि त्या ठिकाणी खाज चालू होते. वेळीच उपचार न केली तर हा चट्टा हळूहळू वाढू लागतो आणि एका चट्ट्यानंतर असे अनेक चट्टे शरीरावर निर्माण होऊ लागतात आणि खाजही प्रचंड प्रमाणात वाढू लागते. ह्याची कारणे काय आहेत? मगाशी आपण पाहिले की हा एक संक्रामक रोग आहे, म्हणजे ज्या व्यक्तीस झाला आहे त्या व्यक्तीचे कपडे, टॉवेल, बेडशीट इत्यादी इतर व्यक्तीने वापरल्यास त्याला हा व्याधी होऊ शकतो. तसेच ज्या लोकांची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, ज्यांना घाम जास्त प्रमाणामध्ये येतो, ज्यांच्या शरीरात उष्णता जास्त आहे, जे स्थूल आहेत, तसेच ज्यांना डायबिटीस झालेला आहे, अशा व्यक्तींना हा लवकर होताना दिसतो. सध्या ज्या पद्धतीने रुग्ण या व्याधीचा इतिहास सांगत आहेत ते पाहून असे दिसते की हे इन्फेक्शन लवकर किंवा चटकन बरे होत नाही. माझ्या पाहण्यात 3 महिन्यापासून ते 3-4 वर्षापासून फंगल इन्फेक्शन आहे असे रुग्ण सापडतात. तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला अशी नमूद करावीशी वाटते की ह्या आजारामध्ये शारीरिक स्वच्छता फार महत्त्वाची आहे. ज्यांना सध्या हे इन्फेक्शन झालेले आहे त्यांनी सकाळ संध्याकाळ 2 वेळा आंघोळ करणे उपयुक्त ठरते. तसेच आपले कपडे हे गरम पाण्याने धुणे आणि इस्त्री करताना कपड्याच्या दोन्ही बाजूने इस्त्री करणे सुद्धा आवश्यक आहे. कारण घरामध्ये जर एका व्यक्तीला झाला तर हा आजार एका व्यक्तीला झाला तर मग बाकीच्या व्यक्तींनासुद्धा हा आजार चटकन होतो आणि मग झाल्यावर लवकर कमी होत नाही. ज्या पद्धतीने हा फंगस 5 वर्षापूर्वी अँटीफंगल गोळ्यांना प्रतिसाद देत होता त्या पद्धतीने सध्या हा रिस्पॉन्स देत नाही. अशावेळी ह्या आजारामध्ये जर आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंटची जोड दिली तर हे इन्फेक्शन लवकर आणि पूर्ण बरे होताना दिसते. आयुर्वेदात ददरू अशा नावाने एक व्याधी आढळतो ज्याचे वर्णन सध्या होत असलेल्या फंगल इन्फेक्शनशी अगदी मिळते जुळते आहे. अर्थात आयुर्वेद त्रिदोष सिद्धांतावर आधारित आहे. तेव्हा ह्या विकारामध्ये बऱ्याच वेळा वात कफ किंवा वातपित्त असे 2 दोष जोडीमध्ये बिघडताना दिसतात. सोबत रक्तसुद्धा बिघडलेले हे असते. जर बरेच दिवसांची फंगल इन्फेक्शन असेल तर शरीराची शुद्धी करावी लागते. रक्तमोक्षण म्हणजेच शरीरातील दूषित रक्त बाहेर काढणे आणि विरेचन म्हणजे जुलाबाचे औषध देऊन कोठा साफ करणे असले हे उपायसुद्धा आपल्याला अवलंबावे लागतात. अशा प्रकारे जर आपण रक्तातले दोष बाहेर काढणारी औषधी म्हणजेच मंजिष्ठा, खैर, त्रिफळा, सारिवा, हळद अशी विविध औषधी जर आपण वापरून चिकित्सा केली तर फंगल इन्फेक्शन पूर्ण रूपाने बरे होताना दिसतात. धन्यवाद.